नमस्कार। भाद्रपद महिन्यामध्ये येणारी 5 व्रते। आपल्या परंपरेत विविध व्रतांचा समावेश होतो। भाद्रपद महिन्यामध्ये येणारी व्रते व त्यांचे महत्त्व समजावून घेऊयात। भाद्रपद शुक्ल तृतीयेपासून अनंत चतुर्दशीपर्यंत वेगवेगळी 5 व्रते आहेत। वस्तुतः हरितालिका, पार्थिव गणेश व्रत, ऋषीपंचमी, गौरीपूजन आणि अनंत चतुर्दशी ही स्वतंत्र व्रते आहेत। या व्रतांचा परस्परांशी काही संबंध जोडण्याचे कारण नाही। ती केवळ एकापाठोपाठ येतात म्हणून ती गणेश स्थापनेशी संबंधित आहेत असेच बरेच जणांना वाटते। पहिले व्रत हरितालिका व्रत आहे। भाद्रपद शुक्ल तृतीया या दिवशी शिवा भूत्वा शिवाम यजेत, म्हणजेच शिवा होऊन शिवाला पुजावे या भावनेनं वयाच्या 5 वर्षापासून रजोदर्शन होईपर्यंत कुमारिकांनी हे व्रत करावे असे म्हटले आहे। हरिता म्हणजे जिला नेले ती व आली म्हणजे सखी। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरितालिका असे म्हणतात। त्यामुळे या दिवशी पार्वतीचे पूजन म्हणजेच स्त्रीत्वाचे आणि शक्तीचे पूजन करण्यात येते। दुसरे व्रत गणेश पार्थिव पूजाव्रत आहे। गाणपत्य संप्रदायाचे हे मूळ व्रत श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी असे आहे। श्रावण शुक्ल चतुर्थीपासून सकाळी नदी किंवा तळ्यावर स्नान करून शुभ्र वस्त्र नेसावे। गणपतीची अंगठ्याच्या आकाराची मातीची मूर्ती करून 16 उपचारांनी पूजन करावे व विसर्जन करावे असे या व्रतामध्ये सांगितले आहे। भाद्रपद शुक्ल चतुर्थीपर्यंत महिनाभर दररोज असे करावे। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला यथाविधी विसर्जन करावे। काळाच्या ओघात त्याचे स्वरूप बदलले। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची स्थापना करण्याची पद्धती रूढ झाली। प्रत्येक कुटुंबाच्या स्थळकाळ यानुसार विशिष्ट परंपरा तयार झाल्या। 5, 7, 10 दिवसाचे गणेश पूजन होऊ लागले। या काही कुटुंबांमध्ये या व्रताचे स्वरूप वार्षिकही आहे। तेव्हा आपल्या आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार हे व्रत करावे। तिसरे व्रत आहे ऋषीपंचमीचे व्रत। आपली संस्कृती कृषीप्रधान आहे। भाद्रपद शुक्ल पंचमीला हे कृषी संस्कृतीचे व्रत आचरले जाते। कृषीसाठी बैलांचे श्रम खूप महत्त्वाचे। नांगरणी व पेरणी यासाठी आपल्यामुळे बैलांना खूप श्रम होत असतात। याची जाणीव ठेवून ऋषीपंचमीला बैलांच्या श्रमाचे काहीही न खाणे असे सांगितले आहे। पण मग काय खावे हे पण सांगितलेले आहे। या दिवसांमध्ये रानभाज्या उगवतात, त्यामुळे रानभाज्यांचे सेवन करणे अपेक्षित आहे। या रानभाज्यांमध्ये विविध प्रकारची खनिजे, मूलद्रव्ये आणि क जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळते। हे सर्व घटक शारीरिक तंदुरुस्ती आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास उपयुक्त असतात। चौथे व्रत महालक्ष्मी अथवा गौरीपूजन आहे। गौरीपूजन ही सर्जनशक्तीची उपासना आहे। गौरीपूजनाचा कुलाचार हा प्रत्येक कुटुंबानुसार वेगळा असू शकतो। त्या त्या कुटुंबातील महिलांना परंपरेने सामान्यपणे तो माहिती असतो। या पूजेसाठी कोणत्याही पुरोहिताच्या मदतीची आवश्यकता नसून घरातील महिलांनीच त्याचे विधिविधान पूर्ण करणे अपेक्षित असते। या पूजेच्या विधिनियमांमध्ये काही बदल करावयाचे झाल्यास महिलांनीच आपापल्या सोयीनुसार मनोभावे त्यात योग्य ते बदल करावेत आणि प्रयत्नपूर्वक सकारात्मक भाव मनात ठेवून आचरावेत। पाचवे व्रत अनंत चतुर्दशी व्रत आहे। अनंत चतुर्दशी व्रत हे विशेष करून विष्णू या देवतेचे आहे। यामध्ये दोरकाची अनंत म्हणून पूजा केली जाते व पूजक त्या दोरकाला परिधान करतात। या व्रताचा गणेशाच्या व्रताशी काहीही संबंध नाही हे लक्षात घ्यावे। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपतीचे स्वरूप भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी केले।
सार्वजनिक गणपतीच्या प्रभावामुळे काही ठिकाणी कौटुंबिक गणपतींचेही स्वरूप बदलत गेलेले दिसून येते. सार्वजनिक गणपतींप्रमाणे काही ठिकाणी कौटुंबिक गणपतींचे विसर्जनही अनंत चतुर्दशीला केले जाऊ लागले. यामुळे अनंत चतुर्दशी म्हणजे गणेश विसर्जन असा समज मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये झालेला दिसतो. धन्यवाद.